सराव संचे 6.2 मधील आणखी एक साधे उदाहरण बघूया. वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशाचा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंदा यांमधील अंतर 20 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. आता आपण त्याकरता आकृती काढून घेऊ. आकृतीमध्ये बघा, आता बी डी सी हा काटकोन त्रिकोण आहे, ए सी आणि सी डी ची लांबी बरोबर आहे. समजा ए बी हे न मोडलेले झाड आहे. बघा आता ए बी हे न मोडलेले झाड आहे. मोडलेल्या झाडाच्या बुंद्याचा भाग आकृतीत बी सी ने आपण दर्शवला असून शेंड्याचा भाग हा ए सी ने दर्शवला आहे. शेंडा ए हा जमिनीवर डी या ठिकाणी स्पर्श करतोय इथे. आता बी डी बरोबर 20 मीटर मानू, सी डी बरोबर सी ए, सी डी बरोबर सी ए, कोन सी डी बी बरोबर 60 अंश. आता झाडाची एकूण उंची काय लिहिता येईल आपल्याला बघा. आता सी बी अधिक सी ए म्हणजे सी बी अधिक सी डी. आता त्रिकोण ए बी सी या काटकोन त्रिकोणामध्ये टॅन कोन सी डी बी बरोबर सी बी छेद बी डी. टॅन सी डी बी किती दिलेलं आपल्याला 60 अंशाचा, म्हणून टॅन 60 अंश बरोबर सी बी छेद बी डी. आणि टॅन 60 ची किंमत किती आहे, वर्गमुळात 3 बरोबर सी बी छेद बी डी. म्हणून वर्गमुळात 3 बरोबर सी बी छेद बी डी. वर्गमुळात 3 बरोबर सी बी छेद 20, म्हणून सी बी बरोबर 20 गुणिले वर्गमुळात 3, म्हणून आपल्याला सी बी ची किंमत मिळाली 20 वर्गमुळात 3 मीटर. तसेच कॉस कोन सी डी बी बरोबर बी डी छेद सी. आता कॉस 60 अंश बरोबर 20 छेद सी डी. कॉस 60 म्हणजे 1/2, म्हणून 1/2 बरोबर 20/CD. तिरकस गुणाकार करूया आपण, म्हणून सी डी बरोबर 40 मीटर. आणि म्हणूनच झाडाची एकूण उंची बरोबर सी बी अधिक सी ए बरोबर सी बी अधिक सी डी बरोबर 20 वर्गमुळात 3 अधिक 40. आता येथून 20 सामायिक बाहेर काढू आपण. 20 कंसामध्ये 2 अधिक वर्गमुळात 3, म्हणून झाडाची उंची 20 कंसात 2 अधिक वर्गमुळात 3 मीटर आहे.